पांच वर्षापूर्वी नगर पंचायत है बरोबर त्याच्या अगोदर ती ग्राम पंचायत होती वाडा स्थानिक स्वराज संस्थेने थोडंस ऍक्टिव होऊन यामध्ये जर थोडंस पोलिसांना सहकार्य केलं तर ज्या शहराच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला खूप मदत होते त्यापैकीच आपली एक वाहतुकीची समस्या आहे वाहतूक कोंडीची आता पोलीस स्टेशनला यायचं म्हटलं तरी खंडेश्वर नाक्यापासून इथे येण्यासाठी जो कालावधी लागतो तो टेन नाका ते वाड्यापर्यंत यायसाठी लागतो याचं कारण एकच आहे रस्त्यावर झालेले अतिक्रमण दुसरं म्हणजे रस्त्यावर लावले जात असलेले वाहनं दोन तीन ट्रॅफिक पोलीस अंमलदार आहेत पूर्ण शहरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी निश्चितच कमी आहेत परंतु आम्ही आता पोलीस स्टेशनचे काही लोक वाहतुकीच्या अनुषंगानं एक दोन तीन लोक वाढवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर नगरपंचायतकडनं सुद्धा काही लोक उपलब्ध होतात का जे टेम्पररी जसं ठाणे शहरामध्ये किंवा ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत किंवा नगरपालिका आहेत या ठिकाणी वाहतूक कोंडीवर काम करण्यासाठी लोक दिले जातात जे टेम्पररी काम करणारे असतात तसे काही लोक मिळतात का त्याबाबतही हे करू दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जे परळी नाक्याच्या ठिकाणी जी जागा आहे त्या जागेच्या अनुषंगानं विचार करून ते लोकांना किती फिजिबल आहे त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल कारण काय होतं की मार्केटमध्ये एक मेथीची एक भाजी घेण्यासाठी कोणतरी आलेलं असतं आणि त्यासाठी त्याला ते परळी नाक्याला गाडी लावून तिथून पैदल येणं हे काय म्हणजे हे व्यवहार्य हे नाही आहे परंतु जे मार्केटमध्ये दुकानावर जे साहित्य उतरण्यासाठी मोठे मोठे ट्रक्स लागतात किंवा रस्त्यावर जे वाहनं लागतात त्या वाहनावर त्या ट्रकचा टायमिंग एक निश्चित करून देऊ आणि दुसरं म्हणजे जे रस्त्यावर अस्ताव्यस्त कोणतेही शिस्त न पाळता जे वाहनं लावले जातात त्या वाहनावर पहिल्यांदा आधी समजावून सांगून नंतर समज देऊन आणि तिसऱ्यांदा मग कारवाई करून आणि चौथ्यांदा गुन्हे दाखल करून एक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपण त्यांच्यावर हे करूया उपाययोजना करूया तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कूल बस त्याबाबत माझी सगळ्यांना विनंती हीच असेल की ज्या शाळाच्या स्कूल बस आहेत त्या स्कूल बसमध्येच मुलांना आपल्या मुलांना आणि आपण आता लोकप्रतिनिधी आहात आपण आपले लोक हे करतात त्यांना त्या बाबतीत थोडंसं अवेअर करायला पाहिजे एका त्या छोट्याशा मिनी टेम्पोमध्ये 20-25 मुलांना अक्षरशः कोंबलं जातं आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या मुलांच्या जीवाशी खेळलं जातं तर फक्त काय की 100 रुपये भाडं महिन्याचं कमी होतं यासाठी आपण आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालतो ती गोष्ट जी आहे ती होणार नाही या दृष्टीने सुद्धा आपण सर्वजण प्रयत्न करूया आम्ही त्या अनुषंगानं आता शाळा सुरू झाल्या शाळा व्यवस्थापनाशी सुद्धा त्या पद्धतीनं चर्चा करू आणि त्याच्यावर मार्ग काढू वाहतुकीच्या अनुषंगानं अजून एक माझी विनंती असेल की ज्या ज्या ठिकाणी जे रस्ते खराब आहेत आता नगरपंचायतमध्ये बरेचसे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतील तर त्यांनी ते रस्त्यांच्या बाबतीत एक जी सध्या वाईट परिस्थिती झालेली आहे तर त्यावर सुद्धा थोडंसं काम केलं तर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मदत होईल आणि अपघाताचं प्रमाण कमी होईल हा आपला वाहतुकीचा मुद्दा दुसरं म्हणजे आगामी जे सण आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बकरी ईद आहे 29-30 आणि पुढची तारीख 3 दिवस असते ती आणि आषाढी एकादशी आम्ही रात्रीच वडवलीमध्ये 1-2 मोठ्या कारवाया केलेल्या आहेत कृपया कायद्याला हातात घेण्याचा प्रयत्न करू नका कायदा खूप स्ट्रॉंग आहे त्याला वाकवता येत नाही एका लिमिटनंतर वाकवता येत नाही जर
मीच राजा आहे आणि माझं काय कोणी वाकड करू शकत नाही अशा पद्धतीचे जर कोणाची मनात भावना असेल तर ती खपून घेतली जाणार नाही। त्याच्यापूर्वी कारवाया होत नव्हत्या, होत होत्या, काय होतं आम्हाला त्याच्याशी काहीही नाही आहे, परंतु मी जोपर्यंत या डिव्हिजनमध्ये आहे तोपर्यंत कृपया कायद्याच्या शिस्तीत सगळेजणांनी वागावं ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। कारण काल ज्या गाई गोवंशाचे जे जनावर पकडलेले आहेत ते नक्कीच फक्त आणि फक्त त्याची कत्तल होणार होती, त्यांचा जीव वाचवला याचं आम्हाला समाधान आहे। कायदेशीर कारवाई चालत राहील, परंतु त्यांचा जीव जेवढा महत्त्वाचा होता तो आम्ही वाचवलेला आहे। यासुद्धा यापुढे सुद्धा जर अशा पद्धतीची परिस्थिती आढळून आली निश्चित कारवाई होईल, त्यामध्ये कोणाचीही हयगय केली जाणार नाही। ह्या सणाच्या अनुषंगानं आपल्याला सगळ्यांना सहकार्याची भूमिका हे करायची आहे। पोलीस हे जनतेशिवाय कुठेही काम करू शकत नाही, जनतेचं सहकार्य असेल तरच पोलीस चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याची तालुक्याची आणि शहराची कायदा व सुव्यवस्था शांततेत पार पाडू शकतात। जर ती बिघडवण्याचं काम काही मोजके घटक करत असतील तर त्या घटकावर त्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई करण्यात येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरामध्ये आपण विविध ठिकाणी यापूर्वी CCTV कॅमेरे लावण्याचं काम केलेलं आहे, अजूनही ते काम आपल्या सहकार्याने यातल्या बऱ्याच लोकांनी CCTV दान केलेले असतील कदाचित, तर ते आपण अजून पुढे कंटिन्यू करणार आहोत। आणि जे शहरामध्ये वाढणाऱ्या किंवा चोऱ्या असतील किंवा काही अघटित घटना असतील त्या घटनांना पायबंद घालण्याचं काम पोलीस विभागाला करण्यासाठी तो तिसरा डोळा म्हणून चांगल्या पद्धतीने काम करत असतो। जनता ही स्वयंभू आहे, राज्यघटनेने त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत, या राज्यघटनेमुळं तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत। ही राज्यघटना जर नसती तर आपलं कोणता वेगळा परिणाम झाला असता हे मी सांगायची गरज नाही। त्यामुळं घटनेने दिलेले अधिकार जे तुम्हाला प्राप्त आहेत, आम्हाला विशेष कायद्याने काही प्राप्त आहेत, त्या कायद्याचा चांगल्या गोष्टीसाठी आपण उपयोग करूया आणि चांगल्या पद्धतीनं या शहराची शोभा वाढवूया। जर याच्यामध्ये कोणीही जर खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल। ही माझी या पहिल्या मीटिंगच्या अनुषंगाने तुम्हाला सर्वांना मी खात्री देतो। जर प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये आपण काम केलं तर निश्चितच या शहराची या कार्यक्षेत्राची एक शिस्त चांगली राहील। मी कुडूस वाडा या शहराशी खूप चांगल्या पद्धतीने परिचित आहे। मी म्हणजे एक 15 दिवसापूर्वी चार्ज घेतला, परंतु सगळे बाहेरचे बंदोबस्त आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे मी इथं येऊ शकलो नाही। परंतु जेव्हा ही बकरीच्या अनुषंगानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनावराची कत्तल होण्यासाठी ते जनावर बांधून ठेवलेले आहेत, 3-3 दिवस त्यांना खाया पिया घातलेलं नाही आहे, कशा पद्धतीनं बांधलेलं आहे ते दिसत होतं। जर हे अशा पद्धतीनं जर आपण हे करत असेल तर ते ॲनिमलची क्रुएल्टी आहे आणि त्यासाठी शासनाने कायदे केलेले आहेत, ते होणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत। कृपया सगळ्यांना विनंती आहे, माझा अपील आहे की अशा पद्धतीनं जर कुठं काही जनावर बांधून ठेवले असतील किंवा कुठं जनावरची कत्तल होण्याची शक्यता असेल किंवा कोणते इलिगल स्लॉटर्स असतील तर त्याची माहिती पोलिसांना तात्काळ दिली आता समोरासमोर द्यावी असं मी अपेक्षा करत नाही। माझे नंबर तुमच्याकडे असतील नसतील तर सगळ्यांनी नंबर घ्या आणि मला फोन करून सांगायचं की या या ठिकाणी अशी अशी परिस्थिती आहे। मला रात्री फक्त काल दुपारी एक फोन आला, तसं मी इथं प्लॅनिंग करून मी ती कारवाई केलेली आहे। त्यामुळं सर्वांना माझी अपील असेल की कोणत्याही गोष्टीचं
पालघर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून एक जनसंवाद म्हणून एक अभियान सुरू करण्यात आलेला आहे। त्या जनसंवाद अभियानाच्या अंतर्गत खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडून आपल्याला मिळत आहे। प्रत्येक गावासाठी जसा तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक असतो तसा एक पोलीस अमलदार आम्ही नेमून दिलेला आहे। त्याचं एकच काम आहे की त्या गावामध्ये जाऊन तिथची काय परिस्थिती आहे याविषयी माहिती घेणे। जर आपण त्याला प्रतिसाद दिला तर अजून गावामध्ये जे काही तंटे होत असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद होत असतात ते वाद मिटवण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढायची गरज पडणार नाही आणि आपलं जे काही रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड साबित राहील। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला इथं एक जाणवलेली आहे की राजकीय दृष्टिकोनातून बरेचसे वाद होत असतात। आपण या शहरामध्ये जन्माला आलो आहोत, इथंच आपण जगणार आहोत आणि इथंच मरणार आहोत। आपण याच लोकांसोबत सगळ्यांसोबत राहणार आहोत। एखादा माणूस गेल्यानंतर त्याच्याविषयी दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नसतो। एक फटका चुकीच्या ठिकाणी बसला तर माणसाचा मृत्यू होतो आणि जर तसं झालं तर त्याची शिक्षा तुम्ही एकटे नाही तर तुमचं कुटुंबीय सुद्धा भोगत असतं। त्यामुळं कायदा व सुव्यवस्था ही पाळण्यासाठी आपल्याला स्वतःला आधी प्रिपेअर व्हावं लागेल। जनसंवादच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी विविध प्रोग्राम घेतोय। जसं की आम्ही सुरुवात त्या याच्यापासून केलेली आहे जी 14 ऑगस्टला आम्ही एक दौड ठेवलेली होती जी त्याच्या वाडा तालुक्यातलंच एक गाव आहे ज्या गावाने तिथंच्या ज्या महिला आहेत ह्या हातभट्टीचं काम करत होत्या त्या महिलांनी ते काम सोडून त्यांच्या मुलांसाठी त्या ठिकाणी शिक्षणाचं काम सुरू केलेलं आहे। आम्ही त्या गावामध्ये एक मोठी लायब्ररी ओपन करून दिली, तिथं काही पुस्तकं उपलब्ध करून दिले आणि तिथलचे जे मुलं आहेत नवीन तरुण उमेदवार आहेत त्यांना शिक्षणाच्या सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या। त्याचबरोबर पोलीस भरतीच्या अनुषंगानं पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आली होती। त्या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला एक लक्षात आलं की मुलांना पोलीस भरतीविषयी अजिबात नाही माहीत नाही। बऱ्याच लोकांना फॉर्म भरण्याची संधी आहे हे माहीत असताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे। बऱ्याच लोकांना कसे फॉर्म भरायचे असतात, कुठं भरायचे असतात याची माहिती नव्हती। तर त्या अनुषंगानं ज्यांनी फॉर्म भरले होते अशा प्रत्येक पोलीस स्टेशन्सला आम्ही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलं। त्याचा परिणाम असा झाला म्हणजे 2021 साली जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये जिल्ह्यातील फक्त 7 लोक पोलीस भरती झाले होते, फक्त आणि फक्त 7 सिंगल डिजिट 7 पोरं भरती झाले होते। यावर्षी तो आकडा 150 पर्यंत गेला, 150 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या। हा जनसंवाद अभियाना माध्यमातून जो भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्याचा हा परिणाम। दुसरं म्हणजे पालघर जिल्हा पोलीस दलाने एक रोजगार मेळावा आयोजित केला होता, त्यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 10,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं। त्या रजिस्ट्रेशनच्या याच्यातून आम्ही 200 कंपन्यांना तिथं बोलवलं होतं त्या रोजगार मेळाव्यासाठी। त्यातले तब्बल 1850 लोक त्या रोजगार मेळ्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत। हे ह्या जनसंवाद अभियानाचं उपलब्धी आहे। या जनसंवाद अभियानाला आपण मोठा जनसागर बनवायचा आहे, त्यासाठी आपलं सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे आणि आगामी सण जे आहेत त्या सणाच्या अनुषंगानं जर कुठलीही घटना घडणार असेल किंवा माहिती मिळत असेल तर ती माहिती तात्काळ पोलीस स्टेशन्सला किंवा मला कोणाला दिली तरी काही हरकत नाही, तात्काळ आपल्याला रिस्पॉन्स मिळेल। आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रणाली सुरू झालेली आहे। याच्यापूर्वी आपण 100 नंबर लावला की कंट्रोलला फोन जायचा आणि तिथून रिस्पॉन्स मिळायचा। आता 100 ऐवजी 112 डायल 112 ही संकल्पना सुरू झालेली आहे। त्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही फोन केलेला आहे त्या फोनचं लोकेशन्स आपल्या PCC म्हणून एक नवीन म्हणजे प्रायमरी सेंटर आहे त्या सेंटरला जातो, तिथून विदिन सेकंडमध्ये तो कॉल पालघर कंट्रोलला येतो। पालघर कंट्रोलवरनं लगेच तो कॉल पोलीस स्टेशनच्या आपल्या डायल 112 गाडीला येतो आणि तिथून तुम्हाला तात्काळ रिस्पॉन्स मिळतो। ज्या ठिकाणी तुम्ही कॉल केलेला आहे त्या ठिकाणचं लोकेशन ॲटोमॅटिकली शेअर होतं आणि त्यातून तुम्हाला म्हणजे मी इथं आहे, मी या गल्लीत आहे हे सांगायची अजिबात गरज पडत नाही।
त्यामुळे तुमच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस विभाग नेहमी 24 तास तुमच्यासाठी इथं अवेलेबल आहे, परंतु आपल्याकडनं सुद्धा अशाच पद्धतीच्या सहकार्याची अपेक्षा आहे। ज्या गोष्टी कायदेशीर आहेत त्या कायद्यानुसार होतील, ज्या गोष्टी होणार नाहीत आताच कदम साहेबांनी सांगितलं त्या बाबतीत आम्ही तुम्हाला कसल्याही पद्धतीत सहकार्य करू शकणार नाही, हे मी पहिल्या मीटिंगमध्ये सांगतो। कारण काय होतं की नवीन साहेब आलेले आहेत, त्यांना भेटूया, त्यांच्याकडनं हे काम करून घ्या, अजिबात तसं होणार नाही। त्यामुळं सगळ्यांना मी खात्रीशीर एक सांगतो की या ठिकाणी जे पोलीस विभागामार्फत ज्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्या सर्व सेवा सुविधा कमी जास्त प्रमाणामध्ये सर्वांना उपलब्ध होतील। त्यामुळं आपण कुठल्याही पद्धतीचा मध्यस्थ किंवा कुठल्याही पद्धतीची हे करण्याची अजिबात गरज पडणार नाही। या ठिकाणी मी आपण या मीटिंगला आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला जिल्हा पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।